नमस्कार। तर आज आपल्याकडे मकरंद देशपांडे सर आलेले आहेत। मकरंद सरांनी आतापर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय, वेगवेगळ्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केलंय। सगळ्यांनाच माहिती आहे की थुकरेटवाडीत सुद्धा एक वेगळी फिल्म इंडस्ट्री आहे। मकरंद सरांनी नुकताच केलेला दगडीचा सिनेमा खूप आवडला सगळ्यांना। आमच्याकडे सुद्धा असा एक सिनेमा बनतोय सर, तुमचा होता दगडी चाळ, आमचा आहे झगडी चाळ। जिकडे खूप झगडे होतात म्हणून तो झगडी चाळ, आणि तिथे राहतात सगळ्यांचे लाडके पप्पा। तुमचे डॅडी होते, आमचे पप्पा आहेत। बघायचंय आता या सिनेमात काय घडतंय। जय शंभू नारायण। सुकीला माफी नाही। चुकीच्या म्युझिकला माफी नाही, आणि बासरीच म्युझिक मला वाजवायला मी जॉकी श्रॉफी नाही। मामा आलाय। काय कळत होता मामा तू आता? पप्पा ते होळी आहे ना, हा पळून चालला होता, म्हटलं याचा एन्काउंटर करून टाकूया आपण। मी पाणी अशा पद्धतीनं वायाला कसे घालू शकतो मला कळत नाही। अरे दोन दिवसांनी एकदा चाळीत पाणी येतं, पाण्याला टाकी नाही। तेरे वाचवायला कोण येणार वाचवायला तुला? सोडा तिला, कंचाय रे तू, असा पुढे ये। तुमचा बाप बाकी सगळं ठीक आहे, फक्त नीट नाही कापलं गेलंय, माझं नाव अर्धवट कापलं गेलंय। मी करतो ना नाव ते हे घ्या, तुमचे मी करतो ना नाव हे घ्या। हे बघा झालं पूजा, आता अख्खं आले खा ना तुम्ही। हो हो एकदम काय काय बोलताय ते? सोल्युशन आहे, सोल्युशन ते तू फाटल्यावरला होतात ना। आता काय नाही, उद्या सकाळी बंद। Yeah!
याचा काट्यानं काटा काढावा लागेल. नाही नाही नका ते तसलं काही करू नका. त्या ट्यूबला जास्त होल पडतो मग टायर खराब होतो. अरे हा देवा नाही ह्याला बघून अरे देवा म्हणायची वेळ येते. तुम्ही काय शिक्षा ठरवता ह्याला शिक्षा मीच देतो आता. मामा थांब मामा मामा नाही. पप्पा हे काय आलं चड्डीला नाणी नाही. पप्पा पप्पा ह्याला सोडू नका. पप्पा तू ते सोडू नकोस. पप्पा मला सर विचारायचंय. काय ऍक्च्युली मुकेश सर मैं बहुत थोड़ा फैन है तुम्हारा. स्पेशली साउथ का वो मैं बहुत देखते है. तुम जो विलन करते है एकदम भारी. हीरो जब मार खाते मेरे को बहुत अच्छा लगता है सर. वो तुम जो मारे करो एकदम मस्त लगता है. एक्चुअली सर मैं वैसा थोड़ा सा गरीब घर से ही चाहे. मैं तो ऐसा कुछ गोद तुम्हारे लिए लेके नहीं आया लेकिन सुदामा का पोहा होता है वैसा मैं गिफ्ट लेके आया हूँ तुम्हारे लिए सर. तुम वो कबूल करो. तुम्ही ते घ्यावत असं मला माझी रिक्वेस्ट आहे सर प्लीज. कबूल किया. इमोशनल झाले इंद्रचिर. स्टॉप निघाला. स्टॉप निघाला कोण बोला. म्हणजे काय ते खोलून ते जर खुलत नव्हतं म्हणून. ज्या नोटेला ज्या नोटेला देवरात बोला मनात नाही. ज्या नोटेला ज्या नोटेला माझ्या घामाचा वास नाही. माझ्या घामाचा वास नाही म्हणा. नाही म्हणा. माझ्या घामाचा वास नाही. माझ्या घामाचा वास नाही. ती नोट माझी नाही. ती नोट माझी नाही. सर मी बोल सकतो. वाटणार 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 काहीतरी वाटणार. एक 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 बहुत फेमस आहे. एक बहुत फेमस आहे छोटा एकदम महाराष्ट्र में. चालतंय की चालतंय की एक बार चालतंय की चालतंय की. वा वा पंजाबी मध्ये जर कधी तुझ्या जीवरंगाला झालं तर यांना राणा करायला हरकत नाही. इतके ते भारी वाटत कसे बॉडी बिल्डर आहेत. पण हमारे यहाँ आजकल लैंग्वेज को लेके बहुत कभी कभी न्यूज सुनने को मिलती है तो तकलीफ होती है. और एक हम लोग हैं दुनिया की तकरीबन हिंदुस्तान में सब भाषा में इन्होंने भी काम किया. मैंने भी किया है. लेकिन हम जरा भी थोड़ी सी भी भाषा वहाँ की बोल पाते हैं तो इतना प्राउड महसूस करते हैं. तो तब हम सोचते हैं यार इसकी बात का क्यों झगड़ा करते हो. इतनी खुशी होती है जब दूसरे की लैंग्वेज हम थोड़ी सी बोल पाते हैं समझ पाते हैं. एक अचीवमेंट महसूस हुआ. तो मैं सोचता हूँ सबको अचीवमेंट फील होना चाहिए. नाराज भी नहीं. वा 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 वा. सिंपल गोष्ट आहे. जसं ही माझ्या डोक्यावर बांधलेली आहे इथं एक पेन आहे लावलेला. म्हणजे हा हे तुम्हाला दाखवतो इथे पेन आहे. आता जनरली आपण हाताने चित्र काढत असतो पण हाताने काढायचं नाही आहे. हात वापरायचे नाही आहे. हात आपण असे ठेवायचे आहेत आणि असं डोक्याने चित्र काढायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सरांचे सर. ओके सर. येस ओके. लुकिंग लाईक अ कार्टून कॅरेक्टर. जिंदगी मौत का बन जाए संभालो यारो. जिंदगी मौत का बन जाए संभालो यारो. हो रहा चैनो मन हाँ मुश्किलों में है बताना. सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. जिंदगी मौत ना.
तुळशी तुमच्यासाठी डबल मेहनत होऊ शकते का? तुम्ही काढताय पण ते केसांना पुसले पण जाऊ शकते. जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. वाह बोला भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम.